Custom colony stabs in Murumugao are running dry for over 4 days now. The pipeline was damaged by JCP, which was meant to clean the garbage. People voice concern over the garbage water getting mixed with the water pipelines. 3 महिन्यांनी 4 महिने वर्षात 3-4 फटी तरी जेसीबी येतात आणि मग कचरा जर साफ करत असताना कचरा सगळं साफ करतात पण त्या कचरो सगळं रस्त्यावर घातल्या कारणाने त्यांना ती जेसीबीने उकरचे पडतात आणि प्रत्येक टायमाला जेसीबी येतात आणि त्यांच्या त्या स्थळांना जो पाईपलाईन तयार झालेली असतात आणि ती पाईपलाईन काल ब्रेस्तार दिवस आणखी 3 मार फुटली आणि काल ब्रेस्ताच्यान आमकां सांगलें की शुक्रार दीस पायप रिपेर करतले आणि उदक सुरू जातलें म्हणून पण पळयता जाल्यार आयज आतां टायमार बसून आजुनूय काम सुरू जावंक ना. आतां कोण तरी जेई येवन इन्स्पेक्शन करून गेला आनी तें काम चालू जालां पूण एवरी टायम उदकाचो प्रोब्लम जाता आमकां इन पायपलायन फुट्टा. हें पायपलायन फुट्टाचें कारण कितें प्रत्येक टायमाक जेसीबी येता आनी जेसीबी सगळें पुकली ना हें कचरो उबारून काडटा आसतना तें जेसीबीन पायप फोडलेले आसा. लास्ट 3 दिसा 4 दिसा उदकूच ना. कस्टम कॉलनी एकूण 120 फॅमिली आसा तितून 65 फ्लॅट्स आसा आनी गेली 4 दीस जाल्यार उदकूच आमकां येवंक ना. आतां आमकां सीओ साहेबा कडेन आमी गेल्ले तेणें इन्शुरंस दिला आमकां की आयच्या दिसान उदक रिस्टोर करता म्हणून. डर्टी वाटर जो है हमारे पानी वाटर सम्प में चला जाता है और उसके बाद वो सम्प से सारे क्वार्टर्स में पानी चले जाते हैं जिसके कारण चिल्ड्रेंस एंड अदर ऑल रेसिडेंट्स को हेल्थ हैजार्ड हो जाती है. पिछले साल भी ऐसा हुआ था पर ये सारा हम लोगों ने कॉलोनी वालों ने मिलकर उसको सफाई करवाई थी पर इस साल किसको करवाना है. हम लोगों को हमेशा ऐसा ही करना पड़ेगा क्या? क्या म्यूनिसिपलिटी की जिम्मेदारी नहीं है उसको साफ करवाना? दिस किरण बोरकर फॉर हेराल्ड टीवी.